संपूर्ण देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंवरती बोलतील, भारतातला कुठलाही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही याच्यावर बोलतील, मास्क सॅनिटायझर आणि औषधं ह्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असेल आणि कोणालाही औषधं कमी पडणार नाहीत याच्यावर बोलतील, आम्ही नवीन लस शोधून काढतोय याच्यावर बोलतील, टेस्टिंग किट्स कमी पडणार नाहीत याच्यावर बोलतील, देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटलं होतं, तर त्यांनी नवीन नवीन इव्हेंट काढला, म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा, सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडनं तिथे उजेड आणण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, अपेक्षा आहे, अशा ते म्हणतात की अंधार करा आणि तुम्ही काय ते मोबाईलचे टॉर्च पेटवा, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा असा यांना का वाट, हा तद्दन मूर्खपणा आहे, नादान बालिशपणा आहे. मी आज मात्र जाहीर करू इच्छित की मी काम करतोय, मी गरिबांमध्ये जातोय, मी गरिबांना जेवण देतोय, ते जे तेलात मेणबत्तीतले पैसे ना ते पण मी गरिबांना देईन, पण मी माझ्या घरात ते लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही, मला एवढंच सांगायचं आहे मी मूर्ख नाही. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.